फोडून केला मुस्लिम समाजाने आनंद उत्सव. मुस्लिम समाजातर्फे निलंगा येथे भारताने पाकिस्तानवर केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचा फटाके फोडून केला जल्लोष. प्रचंड घोषणाबाजी केली. आज पहाटे भारतीय वायुसेनेने पाकिस्तानमध्ये 88 किलोमीटर आत घुसून दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदचे ठिकाण उद्ध्वस्त केले. त्याचा जल्लोष लातूर जिल्ह्यातील निलंगा येथे मुस्लिम समाजातर्फे फटाके फोडून व प्रचंड घोषणाबाजी करून येथील शिवाजी चौकात करण्यात आला. यावेळी भारत माता की जय, वंदे मातरम, जिंदाबाद हिंदुस्तान, जिंदाबाद मुर्दाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद, भारतीय सेना जिंदाबाद अशा घोषणा देण्यात आल्या. आज भारतीय वायुसेनेने पाकिस्तानमध्ये 88 किलोमीटर आत घुसून केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचा जल्लोष फटाके फोडून आम्ही समस्त मुस्लिम समाजातर्फे केला आहे आणि जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे नाव आम्ही जैश ए शैतान असं केलं आहे. कारण इस्लाम धर्म आणि त्याचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांनी संपूर्ण जगात शांततेचा संदेश दिला आहे. त्यामुळे ही आतंकी शिकवण इस्लाम व मोहम्मद पैगंबर यांची होतच नाही. अशा दहशतवादी लोकांमुळे इस्लाम व मोहम्मद पैगंबर यांचं नाव बदनाम होत असल्याचं मत मुजीब सौदागर यांनी सांगितले. यावेळी अनेक मुस्लिम बांधव उपस्थित असल्याचे चित्र दिसून येत होते. किशोर सोनकांबळे, लातूर. आज हमने निलंगा में जो हमारी हिंदुस्तान की वायुसेना ने पाकिस्तान के अंदर घुस के जो सर्जिकल स्ट्राइक किया है, जो पाकिस्तान की जो एक प्रमुख दहशतवादी संगठन है जैश ए शैतान, हमने उसको यह नाम दिया है, उसके 300 से ज़्यादा अधिक आतंकवादियों को पाकिस्तान में घुस कर मारा है. हम उसके यहाँ पर खुशी जाहिर करते हुए हमारे भारतीय वायुसेना का यहाँ पर हौसला अफजाई करते हुए हमने हमारे निलंगा वासी पूरे मुस्लिम समाज की तरफ से और हमारे टिबुसा संगठन. आज भारतीय हवाई सेना ने पाकिस्तानमध्ये 88 किलोमीटर आतमध्ये जाऊन सर्जिकल स्ट्राईक करून दहशतवादी जैश ए शैतान या संघटनेच्या ठिकाणावर हल्ला करून जवळपास 200 अतिरेकी मारल्याची बातमी आमच्यापर्यंत आली. त्याचा जल्लोष आज संपूर्ण मुस्लिम समाजातर्फे व निलंगावासियांतर्फे शिवाई चौकामध्ये फटाके वाजून करण्यात आला आहे आणि थोडक्यात त्या संघटनेचं नाव जैश ए मोहम्मद नसून जैश ए शैतान असं आम्ही घोषित केलेलं आहे. कारण इस्लाम धर्माची आणि मुस्लिम समाजाचे